सुहळानंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह वैष्णव धाम गजानन मंदिर गजानन नगर गेवराई प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर. नमावे पाय हे माझे उचित, आशीर्वादे हित तुमच्या, कृपेचा ओरस न समाये पोटी, मनोनी उफराटे वचने ही. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहूनिवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरी पथ साधक जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील संत पर प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय हे संतांच्या बाबतीत तुम्हा आम्हा जीवांचं औचित्य प्रगट करतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन बंकट स्वामी महाराजांच्या जन्माने तथा स्वामी तथा समाधीने पुनीत झालेला जिल्हा, पुण्यपावन वैराग्य राग रसित वामनभाऊ महाराजांच्या तथा शांतिब्रह्म भगवान बाबांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा बीड जिल्हा. या बीड जिल्ह्यातील आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा आपला गेवराई तालुका आणि या गेवराई तालुक्यातील गेवराई शहरातील आपल्या या गजानन नगर गजानन मंदिराच्या प्रांगणामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत आलेला, मला वाटतं वर्ष 15वे आहे, गेली पंधरा वर्षापासून चालत आलेला आपला हा श्री सद्गुरू वैराग्य राग रसित वामनभाऊ महाराज शांतिब्रह्म भगवान बाबा पुण्यतिथी प्रित्यर्थ असलेला सोहळा, स्मृत्यर्थ असलेला सोहळा. अगोदरच्या आठवड्यामध्ये या दोनही साधूंच्या पुण्यतिथ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर भल्या दिमाखात पार पडतात आणि मग आपल्यालाही हा उत्सव करता यावा, परंतु प्रत्येकजण या उत्सवात गुंतलेला असतो, गुरफडलेला असतो. मग आपापल्या गावचे उत्सव सोडून याही मंडळीला बहुबाबांच्या उत्सवाचा लाभ घडावा यासाठी आमचा आपलं हे सर्व मला वाटतं काय संस्कृती प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य सर्वांचा नामोल्लेख माझ्याच्याने होणं अशक्य आहे. त्यातील आदरणीय आपले चाटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व मंडळी एकत्रित येऊन बहुबाबांचा उत्सव अगोदरच सगळी मंडळी या बहुबाबांच्या उत्सवाच्या यज्ञात सर्वजण सुस्नात झालेले असतात, परंतु आपल्या कर्मशास्त्राने यज्ञ झाल्यानंतर यज्ञाचं लगेच फळ पदरात पडत नाही. मग यज्ञ झाल्यानंतर कर्मशास्त्र सांगतं यज्ञ झाल्याच्या पश्चात एक अवभृत स्नान करावं लागतं. यज्ञ स्नान वेगळं आणि अवभृत स्नान वेगळं. ते अवभृत स्नान जर झालं तरच यज्ञाची सांग फळ त्याच्या पदरात पडतात, अन्यथा पडत नाही. मला वाटतंय उभ्या महाराष्ट्रभर पुण्यपावन भाऊबाबांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या दिमाखात होतो. ते यज्ञ स्नान आहे, परंतु संपूर्ण यज्ञ संपल्यानंतर पुन्हाही हा स्मृतिग्रंथ संपूर्ण जनमानसात खेळावा, जनमानसाने या स्मृतिग्रंथामध्ये सुस्नात व्हावं याच्यासाठी या संस्कृती प्रतिष्ठानच्या द्वारे हा एक अवभृत स्नान असलेला अखंड हरिनाम सप्ताहाची योजना तुम्ही केली, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेत. आणि मग गेली अनेक वर्षापासून मला वाटतंय तिसरी किंवा चौथी सेवा माझी इथं असेल बघा, आता माझ्याही काही ध्याना तिसरी सेवा आहे. आणि मग गेली तीन वर्ष मी सेवा इथं करत आहे, ही माझी तिसरी सेवा आहे. आदरणीय सर म्हणतात आता कंटिन्यू आहे, सगळ्यालाही वेळ द्यावा लागतो. आणि मग
गेले 3 वर्षापासूनही येत आहे मी. खरं तर या उत्सवाची लोक वाट पाहतात तालुकाभर, कधी उत्सव आहे कधी उत्सव आहे. गेल्याही या उत्सवाचं सौभाग्यच असं आहे, गेल्याही वर्षी उत्सव झाला आणि याही वर्षी होत आहे, हे सौभाग्य आहे. ऐका, 100-100 वर्षाच्या परंपरा असलेले सप्ते 2 वर्ष झाले नाही, काय अवघड आहे बघा ना. नेमकं असं होतंय, भाऊबाबाच्या पुण्यतिथी झाली का मग कोरोनाची लाट येते, आणि भाऊबाबाची पुण्यतिथी आली का कोरोनाची लाट ओसरली. कोरोनालाही या साधूचं भीती वाटते, वा काय साधू असतील, काय प्रतापवान साधू असते. खरंच विचार करायची गोष्ट आहे की नाही? संपूर्ण महाराष्ट्राने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पहा तुम्ही, दोनही लाटा ज्यावेळेस आल्या त्यावेळेस भाऊबाबांची पुण्यस्मरण झालं आणि मग 1-1.5 महिन्याने पहिली लाट आली. भाऊबाबांचं पुण्यस्मरण आहे 2-3 महिने अगोदरच ओसरली बघा, गेल्या वर्षी परत भाऊबाबांचं पुण्यस्मरण झालं, चैत्रात लाट आली. आता भाऊबाबांचं पुण्यस्मरण आलं तर कार्तिकीपासून चांगले सप्ताह सुरू झालेत, हळूहळू कीर्तनकारांनाही हळद लागायला लागलेली आणि म्हणूनच की काय कोण जाणे, आपण संस्कृती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, मी सर्वांचा नामोल्लेख करू शकत नाही. आणि मग या निमित्ताने संगीताची मैफल आणि ज्ञानामृताचं भोजन. चाटे सरांना 2 नावाने ओळखतात लोक, मी तुमची स्तुती नाही करणार, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती, कदम मावली फाजील कोणाची स्तुती करत नाही. चाटे सरांची 2 नावं मला नेहमी गेवराई परिसरात ऐकायला भेटतात, कोणी त्यांना माधव चाटे म्हणतात तर कोणी महादेव चाटे म्हणतात, अशा 2 नावाने ओळखतात. ही 2 नावं त्यांची सार्थकच आहेत. माधव म्हणजे भगवान श्री हरी विष्णू आणि महादेव म्हणजे भगवान शिवशंकर. माधव हे जरा रंगीन संगीन असलेलं दैवत आहे आणि महादेव हे त्यागी दैवत आहे. या दोनही दैवताचं या सप्ताहात एकत्रीकरण मला दिसतंय. रंगीत संगीत महिफल कीर्तनाच्या अगोदर म्हणून माधव चाटे, आणि कीर्तनात सर्व वैराग्याचं निरूपण म्हणून महादेव चाटे. आणि त्यांना साथ संगत करायलाही फार मोठी माणसं आहेत, नुसती मोठी नाही, आडनावाने सुद्धा मोठे आहेत. काही मोठे आहेत पण उत्तम नाहीत, आमचे उत्तम नाना मोठे आहेत बघा. नानात नाना उत्तम नाना, बाकीचे नाना करती तनाना. मग बघा ना काय मैफल आहे. आळंदीमध्ये 100 विद्यार्थ्यांना ज्यांनी भजनाची संगीताची पेरणी केली आणि ज्यांचा सर्व आळंदीच्या गुणीजनांवर सात्विक धाक आहे, मी अशी 2-3च माणसं पाहिली. मी आज मराठवाड्यातून खालूनच आलेलो आहे, देगलूर भागातून, लातूर भागातून. लातूर भागात एक व्यक्ती आहे बघा, बळीभाऊ म्हणून चांगले गायक आहेत ते. त्या भागात जेवढे काही संगीत विशारद आहेत ना, त्या सगळ्या संगीत विशारदांवर त्यांचा सात्विक धाक आहे. बळीभाऊ आले का बाकीची माणसं सरशिस्तीत राहतात. तसं आळंदीत फार गुणीजन आहेत, पण ज्यांच्या उपस्थितीने सर्व गुणीजनांवर सात्विक धाक निर्माण होतो असे आदरणीय आमचे गरड गुरुजी. फार फार म्हणजे मी सांगतोय ना, हे तितकंच खरं आहे. आळंदीतले कोणी गायक असू द्या, गुरुजी उभे राहिले का सगळे शिस्तीत राहतात माणूस. फार आदरणीय मराठवाड्याची गान कोकिळा, आदरणीय तुळशीरामजी आतकरे गुरुजी, तेही आहेत आणि हाक मारतात क्षणी हजर राहतात असे आमचे गावकरी हजारे महाराज. आम्ही शेजारचेच येतो, फक्त ते आष्टीत आहेत आणि आम्ही कष्टीत आपलं नगरमध्ये आहेत. आणि मग आमची सगळी महाराज मंडळी, साबळेबाबा तर मृदंगासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात त्यांनी मृदंग वाजवला यत्नवल नाही, भारतात वाजवला यत्नवल नाही, परराष्ट्रात ज्यांचा मृदंग ऐकायला भेटतो असे आदरणीय आमचे आसाराम बाबा साबळे. पुढं बसलेल्यापैकी बीडचे प्राचार्य आदरणीय प्रशांत पवळ सर, फार मोठी व्यक्ती बरं का, आणि अतिशय अभ्यासू. मध्यंतरी हैबत बाबाचे विणेकरी आहेत, याच तालुक्यातले आहेत ते. ना नरहरी बाबा ढाकणे बाबांचे शिष्य आहेत ते. त्यांनी मला स्वतः सांगितलं, नरहरी बाबांनी मी भगवान बाबांची सेवा केली, मग भगवान बाबांनी माझा हात धरून मला संस्थेत बसवलं. नरहरी बाबा ढाकणे याच तालुक्यातले आहेत, गाव नाही मला सांगता यायचं. हां, मिरकाळा. नरहरी बाबा ढाकणे हैबत बाबाचे विणेकरी आहेत. हां,
त्यांचा विनयाचा स्वर वाजल्याशिवाय ज्ञानोबरायाचा सोहळा निघत नाही. हो, आळंदीत त्यांना आम्ही भगवान बाबाच म्हणतो. एकदा व्यक्ती पहा बरं का, नरहरी बाबा ढाकणे, फार चांगली व्यक्ती. हो, आम्ही विठ्ठलबा घुले, मारुती बाबा कुरेकर यांच्यानंतर आम्ही त्यांना मानतो. बरोबर बरोबर आहे का नाही? तुम्ही गुरुजीला विचारा. नरहरी बाबा ढाकणे त्यागी पुरुष महाराज. मध्यंतरी नरहरी बाबा ढाकणे काहीतरी प्रकृतीच्या वैकल्यामुळं बीडला आले तर त्यांची फार सेवा आमच्या पवळ सरांनी केली. बघा, खरंच मानलं पाहिजे. त्यांच्याबरोबर शिक्षण अधिकारी आदरणीय विक्रम सर, तेही कीर्तनकार आहेत. आणि तुम्ही सर्व महाराज मंडळी, आता सर्वांचा नाम उल्लेख होणं माझ्याच्याने अशक्य आहे, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावने नमस्कार करतो. ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांच्या बाबतीत माझं उचित कर्तव्य म्हणजे विनम्रता धारण करणं हेच आहे. आणि म्हणून मी अभंग घेतलाय, नमावे पाय हे माझे उचित, आशीर्वादे हित तुमचिया, कृपेचा ओरस न समाये पोटी, मनोनी उफराटी वचने ही. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय थोर संत विभूतींविषयी तुम्हा आम्हा जीवांचं नम्रता रूपी औचित्य प्रगट करतात. विठ्ठल मृत्यू लोकात जर आपण निरीक्षण केलं तर जवळजवळ 99% वर्ग औचित्याचा विसर पडलेलाच तुम्हाला दिसून येईल. विठ्ठल मृत्यू लोकात हुशार माणसं जन्माला आलेली वादच नाही, ज्ञानी माणसं आहेत, हुशार आहेत. त्यांनी त्यांची हुशारी प्रत्येक क्षेत्रात दाखवून दिलेली. काहींनी त्यांची हुशारी व्यावहारिक क्षेत्रात दाखवून दिली, काहींनी त्यांची हुशारी राजकीय क्षेत्रात दाखवून दिली, काहींनी त्यांची हुशारी शैक्षणिक क्षेत्रात दाखवून दिली, काहींनी आपापली हुशारी औद्योगिक क्षेत्रात दाखवून दिली, काहींनी आपापली हुशारी परमार्थिक क्षेत्रात दाखवून दिली. हुशार माणसं सर्व क्षेत्रात तुम्हाला दिसून येतील, परंतु औचित्य आणि अनावचित्य कळणच हे मात्र सांगता येत नाही. विठ्ठल महाराज घोले सांगायचे, हुशार माणसं लबाड असतात. विठ्ठल व घोले यांचं वाक्य तुम्ही ऐकलेलं आहे. विठ्ठल महाराज घोले सांगायचे, सहसा हुशार माणसं लबाड असतात. त्यांनी सर्व क्षेत्रात त्यांची हुशारी तुम्हाला दिसून येईल, पण औचित्याचा अभावच तुम्हाला दिसून येईल, उचितता कळत नाही. राजकीय क्षेत्रात काय कमी हुशार माणसं झाली का? पहा ना तुम्ही, राजकीय क्षेत्रात एवढी हुशार माणसं आहेत की सगळ्या जगाचं भविष्य सांगणाऱ्या ब्राह्मणालाही त्यांची हुशारी लक्षात आली नाही. वैशिष्ट्य हे महाराज. आता हे समजून सांगावं लागेल का, कोण ब्राह्मण कोण राजकीय. अशी राजकीय क्षेत्रात हुशार माणसं जन्माला आले की राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी 80 तास मुख्यमंत्रीपद केलं आणि 80 तासात पुन्हा सगळं वातावरण फिरून पावसात सभा घेऊन रान पेटवलं व्यवस्थित. पावसात पेटवण्याची कला राजकीय माणसाला काय हुशारीने भेटली असेल, वैशिष्ट्य आहे. आता सर्व क्षेत्रात ती हुशारी तुम्हाला दाखवत, फारच क्षेत्रात परमार्थातही काही कमी हुशारी आहेत काय. काल मी कीर्तनाला गेलो, एक जण हार घालण्यासाठी आला, बुक्का लावला. किती हुशार माणसं आहेत पहाला. बुक्का लावलेलं काळं बोट कुठं पुसावं, माझ्याच सदऱ्याला पुसून निघून गेला. हुशार माणसं गावगाव जन्माला आले. आता तुमची हुशारी सांगण्यात माझा संपूर्ण वेळ जाईल. सर्व क्षेत्रात हुशार माणसं आहेत पण औचित्य आणि अनावचित्य कळलंच हे काही सांगता येत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही धनप्राप्तीच्या बाबतीत तुम्ही हुशारी दाखवली, मानप्राप्तीच्या बाबतीत तुम्ही हुशारी दाखवली, बारदाना मोठा करण्याच्या बाबतीत तुम्ही हुशारी दाखवली, परंतु ती तुमची हुशारी मात्र औचित्य आणि अनावचित्य कळण्याच्या बाबतीत मात्र दिसून येत नाही. मग जगद्गुरु तुकात, एक वेळेस तुम्हाला धनाच्या बाबतीतली हुशारी नसली तरी चालेल, एक वेळेस तुम्हाला मानप्राप्तीच्या बाबतीत हुशारी नसली तरी चालेल, बारदाना मोठा करण्याच्या बाबतीतली हुशारी नसली तरी चालेल, पण औचित्य अनावचित्य समजून घेण्याची हुशारी तुम्ही अंगी बाळगलीच पाहिजे. तुकोबरायाचा आग्रह. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे उचित जाना उगी शिना काशाला, उगी शिना काशाला, उगी शिना का
आशाला तुका म्हणे औचित्य अनावचित्याचं ज्ञान नाहीच आहे, तुम्हाला सर्वांगीण ज्ञान आहे, पण या बाबतीत तुम्ही खरंच अज्ञानी आहात. तुकाराम महाराज म्हणतात माझा तुम्हाला आग्रह आहे, उचित काय आणि अनुचित काय हे पहिलं जाणून घ्या. तुका म्हणे उचित जाणा उगीशिना काशाला, उगीशीन कशाला करून ठेवला, धन कमवण्याचा, मान कमवण्याचा, बारदाना मोठा करण्याचा, औचित्याचा अभाव जर असेल आणि हे सर्व कमवलं असल तर क्षीणच ठरल. मी तुम्हाला अनेक प्रकारे उदाहरणं देऊन पटवून देऊ शकतो. माणसाकडं औचित्य अनावचित्याचं ज्ञान नाही म्हणून जाणून घ्या. आमच्याकडं ज्ञान नाही, खरंच नाही, खरंच आपल्याला औचित्य अनावचित्य कळत नाही. कोणत्या कोणत्या बाबतीतलं कळत नाही आता, कोणत्या कोणत्या बाबतीतलं सांगावं, सगळ्याच बाबतीतलं कळत नाही महाराज. पण त्यातली त्यात तुकोबराच्या गाथ्यातील ज्ञानेश्वरीतील मी दोन तीन उदाहरणं तुमच्या पुढं मांडणार आहे. तुकोबराय म्हणतात खाण्याच्या, बोलण्याच्या, जाण्याच्या आणि देण्याच्या या चार बाबतीतलं औचित्य अनावचित्य लोकाला कळत नाही. काय खावं, काय खाऊ नये, कोणतं खाणं उचित आहे, कोणतं खाणं अनुचित आहे, खाण्याच्या बाबतीतलं औचित्य अनावचित्य कळत नाही. बोलण्याच्याही बाबतीतलं औचित्य अनावचित्य लोकाला कळत नाही. जाण्याच्याही बाबतीतलं औचित्य अनावचित्य कळत नाही, कुठं जाणं उचित आहे, कुठं जाणं अनुचित आहे. आणि देण्याच्याही बाबतीतलं औचित्य अनावचित्य कळत नाही, कोणाला काय द्यावं, कोणाला काय देऊ नये, या चार बाबतीतलं औचित्य अनावचित्य कळत नाही. तुकाराम महाराजाची प्रमाणं देऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. मी बुवा असा विषय मांडला का त्याला प्रमाणच देतो. प्रमाणाला धरून बोलणारा प्रामाणिक बुवा आहे. खरंच आपल्याला औचित्य अनावचित्य कळत नाही. कोणत्या बाबतीतलं? खाण्याच्या बाबतीतलं औचित्य अनावचित्य कळत नाही. कसं काय? मी पटवून देतो तुम्हाला. पाल खायची असते का? गोम खायची असते का? झुरळ खायचं असते का? वटवाघूळ खायची असते का? ते चीनचे वेडपट लोक नको तो आहार घेत राहिले. जो अनुचित आहार आहे मानवी देहाला तोच आहार घेत राहिले. सर्व वैद्यकीय खात्याला कोणालाही विचारून पहा की हा मूळचा व्हायरस कुठला आहे. हा मूळचा व्हायरस एका वटवाघळाच्या शरीरातला आहे. आपलं संपूर्ण वैद्यकीय खातं सांगतंय, वैश्विक वैद्यकीय खातं सांगतंय. वटवाघळाच्या शरीरातला असलेला हा वट काय म्हणतात तो कोरोना नावाचा व्हायरस, हे चीनचे लोक नको ते खात बसले आणि मग त्यांनी तो जागा केला. आज संपूर्ण विश्व गांजलंय या कोरोनाच्या व्हायरसने. किती माणसं कोरोनाला घाबरलीत काय बोलायचंच नाही. 2 वर्षापूर्वी जर कोणी शिंकला छी तर लोक म्हणजे सत शिकलं. आता जर इथं कोणी शिंकलं तर लोक म्हणतात पॉझिटिव्ह, दौडो भारत. लगेच पळायला सुरुवात करतात महाराज. कार्तिकी वारी भरली होती बरं का यावर्षी. कार्तिकी वारीला यष्ट्यांना होत्या. यष्ट्या नसताना मग आळंदीतून पुण्याला जायला एकच साधन होतं PMT. पुण्यातून आळंदीला यायला एकच साधन होतं PMT. आळंदीतून पुण्याला जाताना PMT भलतीच गर्दी. बसायला तो जागा नाही पण उभी राहायला जागा नाही. एक हुशार वारकरी त्यात शिरला आणि तो वारकरी त्या सर्व लोकांना काय म्हणतो, अरे मला बसायला जागा द्या, ऐकायला येत नाही का तुम्ही, काय बहिरे आहेत का, मला बसायला जागा द्या, अरे ऐकायला येत नाही का. आता एवढं बोलल्यावर लोक कसं ऐकून घेतील. त्यातला एक जण म्हणला ए बाबा आम्हाला बहिरे म्हणतो तू, तुला बसायला जागा द्या. अरे आम्हाला उभं राहायला नाही, तुला बसायला कुठून द्यायची, असा कुठून आला तू,
तो म्हणला मी कालच चीनवरून आलोय, चीन संपूर्ण बसच रिकामी. असा कोरोना आपण खाण्यातून जन्माला घातला हे वैशिष्ट्य. काय लोकांना खाण्याचं औचित्य कळत आहे? खरंच कळत नाही महाराज. भयानक अशी कोरोनाची लाट आली खाण्याच्या औचित्य अनावचित्याचं ज्ञान नसल्यामुळं. काय खावं लोकांना कळत नाही. विठ्ठल विठ्ठल मग काय खावं महाराज तुम्ही सांगा काय खावं. सांगितलं पाहिजे ना मग शास्त्राने तेही सांगितलं. ऐका बरं का काय खायचंय. ओ खाणारी मंडळी काय काय कीर्तनातही खातात. आमच्याकडे कीर्तनकार कीर्तनात अर्धा किलो गुळ खातात. पचतोच कसा देव झाला. आम्हाला कोणी ठेवलं तर आम्ही सांगत असतो तर आम्हाला नाही बा पखवाज्याला द्या. आम्ही काय खात पित नाही बा. कीर्तनात का कीर्तनात तरी विषय आवरले पाहिजे बरं का. बर खाण्याच्या बाबतीत मग काय खावं सांगा. तर ऐका तो कोबराय सांगतात काय खाणं उचित आहे आणि काय खाणं अनुचित आहे. खाण्याचं औचित्य तो कोबराय शिकवतात. काय खावं महाराज कोणतं खाणं उचित आहे आणि कोणतं खाणं अनुचित आहे. तर तुकोबराय एका वाक्यात सांगतात कष्टाचं खाणं उचित आहे आणि हरामाचं खाणं अनुचित आहे. एका वाक्यात काय खावं उत्तर आहे कष्टाचं खावं. कष्टाचं खाल्लेलं पचतच आणि हरामाचं का खाल्लं. पायात वाकडा होणार कमडात वाकडा होणार हो अष्टावक्र होणार. हे कष्टाचं खाणं उचित आहे. बरीच माणसं कष्ट न करता खातात. अनेक तुम्ही सर्व क्षेत्रात तुम्ही वावरणारी माणसं आहेत. काही माणसं त्या पदावर असतात पण त्या पदाची कष्ट घेत नाही. मग सही करायची आणि चहा पित बसायचा कुठेतरी वेळ घालवायचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे त्यांचं खाणं अनुचित आहे. तुकोबराय सांगतात चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. खाणे अनुचित वेतन. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. गुरुजी म्हणा अनुचित वेतन. अनुचित वेतन. ए चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. खाणे अनुचित वेतन. खाणे अनुचित वेतन. अनुचित आहे. काय महाराजाची अक्षर आहे तेवढी पाळा जरा. हरामाचं खाणं अनुचित आहे. काय लोकांना खाण्याचा नाद लागलाय. कोणी गावाचं खातंय कोणी देवाचं खातंय तर कोणी भावाचंही खातंय. काय सांगावं महाराज. देवाचं गावाचं भावाचं खाणं अनुचित आहे. कष्टाचं खाणं उचित आहे. विना कष्टाचं खाणं अनुचित आहे. तो कोबराय सांगतात औचित्य अनावचित्य खाण्याच्या बाबतीत लोकांना कळत नाही. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं जसं लोकांना खाण्याचं औचित्य कळत नाही तसं लोकाला जाण्याचं औचित्य कळत नाही. औचित्य अनावचित्य कुठं जावं कुठं जाणं उचित आहे आणि कुठं जाणं अनुचित आहे लोकाला कळत नाही. आमचे श्रीगुरु विठ्ठल महाराज घोले सांगायचे. मला जरा जास्त सहवास लावला बरं का त्यांचा. ते वामन भाऊंचे माळकरी होते. ते पाठात सांगायचे वा मला भाऊची माळ आहे बरं का पाठात संस्थेत सांगायच्या. विठ्ठल महाराज घोले सांगायचे कुठं जाणं उचित आहे आणि कुठं जाणं अनुचित आहे. काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये. काही ठिकाणी बोलावलं तरच जावं. आणि काही ठिकाणी बोलावलं नाही तरी जावं. काही ठिकाणी बोलावलं आमंत्रण जरी आपल्याला असलं आपलं पत्रिकेत नाव असलं फोटो असला फोटो दारात न्यायला जरी दारात गाडी येऊन उभी राहिली तरी जाऊ नये. काही ठिकाणी कुठं नारायणगावचा पार्टी आलेली आहे आणि तुम्हाला तिथं बोलवलेलं आहे उद्घाटनासाठी जाऊ नये. जिथं तमोगुणाला प्राधान्य दिलं जाईल शहाण्या माणसाने सत्वगुण कसा वाढल हे पाहिलं पाहिजे. दुर्दैव असं आहे आपण रजगुण आणि तमोगुण कसा वाढल याच्यावरच जास्त भर देतो. मानवी देहाला आलोत का पशुदेहाला आलोत मोठीच विचारणा आहे
आणि मोठीच मीमांसा आहे. ऐका, काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये. तुकाराम महाराज सांगतात, आपल्याला एखाद्याने तिकीट जरी काढून दिलं आणि तुम्ही तिथं जाता का असं म्हटलं तरी जाऊ नये. मोल देवोनिया साठवावे दोष, नटाचे ते वेश पाहोनिया. तुकोबराय सांगतात जाऊ नये. काही या ठिकाणी जाणं अनुचित आहे, काही ठिकाणी बोलावलं तरच जावं. एखादा लग्न समारंभ असेल, कुठं काही असेल, समारंभात बोलावलं तर जावं. ती सती होती, सती महादेवाची पत्नी, भगवान शिवशंकराची पत्नी, तिला बापाचंच आमंत्रण आलं नाही. काही काही बापही इरोर पीर जन्माला येतात, महाराज मुलीला आमंत्रण देऊ नये. दक्ष प्रजापतीने दिलं नाही आमंत्रण, तिलाही वाटलं आपण बापाकडे गेलंच पाहिजे. मुलींचा माहेराला जरा जास्तच वडा असतो, नाही का? माहेरच्या वरोट्याने जर डोकं फोडलं तरी रक्त निघत नाही. का बरं? वरवटा माहेरचा आहे ना. बर बर, बलताच पगळ. आणि मग माझ्या बापाचाच यज्ञ मी गेलंच पाहिजे. न बोलाविता गेली. काय झालं तुम्हाला माहिती ना? तिला आत्मसमर्पण करावं लागलं. भगवान शिवशंकरांची पत्नी तिथं मुकली. काही ठिकाणी बोलावलं तरच जावं, पण काही ठिकाणी बोलावलं नाही तरी जावं. आमच्या भाऊबाबाचा उत्सव आहे, ज्ञानोबरायांचा उत्सव आहे, तुकोबरायाचा उत्सव आहे. आम्हाला पत्रिका आली नाही, येडी हळद. याची काय वाट पाहायची असते का? तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रे गावया. संतांकडे जात असताना आमंत्रणाची वाट पाहू नये. माऊलीच्या समाधी सोहळ्याची पत्रिकेची वाट पाहायची नाही बरं का? बीजेच्या सोहळ्याची. आज फार सुदैव योग आहे बरं का, आज आहे ना धर्मनाथाची बीजे. वारकरी संप्रदायात तीन बीज प्रसिद्ध आहेत, एक भाऊबीज, दुसरी तुकाराम बीज आणि तिसरी धर्मबीज. बीज शब्दाचा अर्थ समजून घ्या. प्रतिपदेला दुसरं एक नाव आहे, त्याला शास्त्रात अपर संज्ञा म्हणतात. अपर संज्ञा म्हणजे टोपण नाव. जसं एक आता माझं नाव ज्ञानेश्वर आहे, लोक मला टोपण नाव म्हणजे माऊली नावाने हाका मारतात. एखाद्याचं सोपान नाव असेल तर लोक त्याला टोपण नाव काका म्हणतात. सोपान काका, गोरोबा काका, असं जसं आपल्या वामण भाऊ महाराजाला भाऊ बाबा हे टोपण नाव आहेत, तसं प्रतिपदेला टोपण नाव आहे पाडवा. दोन प्रतिपदा प्रसिद्ध आहेत, एक चैत्र शुद्ध प्रतिपदा, त्याला गुढी पाडवा म्हणतात, आणि काही कार्तिक शुद्ध प्रतिपदा, तिला दिवाळीचा पाडवा म्हणतात. पाडवा शब्दाचा दुसरा अर्थ नाही, प्रतिपदाच आहे. आणि द्वितीया, याला एक अपर संज्ञा आहे, त्याला बीज म्हणतात. हा द्वितीया म्हणजे बीज आणि बीज म्हणजे द्वितीया. मला एकाने प्रश्न विचारला होता, तुकाराम बीज शब्दाचा अर्थ काय? तुकाराम शब्दाचा अर्थ तुकोबर आहे, पण बीज म्हणजे काय? मी म्हणलं तुम्ही काय अर्थ करता? ते म्हणले बहुतेक तुकोबर आहे, त्या दिवशी बियाणं पेरायला निघाले तुकाराम बीज. म्हणलं वा वा, धन्य माता पिता तयाचे. काही अर्थ अनुभवी लोकांच्या पायाजवळ बसल्याशिवाय कळत नाहीत बुवा. पुस्तक वाचून कळत नाही, पुस्तकाच्या चोपडीच्या ज्ञानापेक्षा खोपडीचंही ज्ञान फार प्राधान्याचं असतं. मला अनुभवी लोकांनाही विचारलं पाहिजे. बीज शब्दाचा अर्थ होतो द्वितीया. आपल्या वारकरी संप्रदायात तीन बीज प्रसिद्ध आहेत, तीन द्वितीया प्रसिद्ध आहे. एक आहे भाऊबीज, ज्या दिवशी बहीण भावाला ओवाळायला जाते, मला वाटतं कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणतात तिला, कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज. ज्या दिवशी यमी यमाला ओवाळायला गेलती, हो यमद्वितीया म्हणतात. वा सुंदर, हे नाव आहे तिला यमद्वितीया. म्हणून बऱ्याच यम्या यमांला ओवाळायला जातात त्याही दिवशी. बर, यम का म्हटले बरं? आज सुतुळीचा तोडाही टाकत नाही म्हणून म्हटलो मी. बर, तिला भाऊबीज म्हणतात, बहीण भावाला ओवाळायला जाते. दुसरी एक बीज आहे, तिला तुकोबरायांची बीज म्हणतात. ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले, तुकोबराय देह घेऊन वैकुंठाला गेले, याची नोंद पवळसर औरंगाबाद गॅझेटला इंग्रजांनी करून ठेवलेली. इंग्रजांनी जर केली नसती तर मग शंका तुम्ही घ्यायला जागा होती. पण इंग्रज फारच बुद्धिमान होते. इंग्रज किती बुद्धिमान होते, आज त्यांचे पत्र येतात की तो सदरचा पूल वापरू नका, वापरण्यास निकामी झालेला आहे. तरी आपण तो पूल वापरला, सगळे लोक सावित्री नदीत गेले. माहिती ना 2-3 वर्षापूर्वीची घटना? 6 महिने आधी पत्र आलं होतं इंग्रजांचं. बघा ना काय माणसं असतील, ज्यांनी बांधलंय ते तर कव्हा केव्हाच गेले कुठं, पण त्यांची उत्तरवर्ती जी माणसं आहेत त्यांनी पत्र पाठवलं की सदरचा ब्रिज पूल वापरण्यास अनायोग्य आहे, वापरू नका, म्हणून ते पत्र पाठवतात. असे दूरदृष्टी असलेले इंग्रज लिहितात औरंगाबाद गॅझेटला नोंदी त्यांची, की जगद्गुरु तुकोबा गोसावी फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी कीर्तन करता करता देह घेऊन गुप्त झाले. इंग्रजांनी नोंद आहे, इंग्रजांनी. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांचे वैशिष्ट्य आहे, मानावंच लागेल, वादच नाही.
ज्या दिवशी तुकोबाराय देह घेऊन वैकुंठाला गेले त्याला म्हणायचं तुकाराम बीज, आणि तिसरी एक बीज आहे तिला धर्मबीज म्हणतात. आज नाथ परंपरेतील धर्मनाथांना श्रीगुरु गोरक्षनाथांनी त्यांच्या त्या शांकरी विद्येचा व सदुपदेश दिला म्हणून तिला धर्मबीज म्हणतात. आजची बीज बऱ्याच ठिकाणी साजरी होती बरं का महाराष्ट्रामध्ये, याला धर्मबीज म्हणतात. माघ महिना माघ महिना अनुग्रहासाठीच प्रसिद्ध आहे. याच माघ महिन्यात आता 5-6 दिवसानंतर माघ शुद्ध दशमी पाहोने गुरुवार केला अंगीकार, जगद्गुरु तुकोबाऱ्याचा अनुग्रही दिन याच महिन्यात आहे आणि शुद्ध पक्षात आहे, आणि धर्मनाथाचाही अनुग्रह दिन याच महिन्यात आहे आणि शुद्ध पक्षात आहेत, फक्त यांची द्वितीय आणि त्यांची दशमी. विठ्ठल विठ्ठल काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये तमाशाला, काही ठिकाणी बोलावलं तरच जावं समारंभाला, काही ठिकाणी न बोलता जावं बोलावता जावं संतांकडे जावं, तिथं जीवाचं कल्याण आहे. बरं, हे उचित सांगितलं अनुचित सांगितलं. आणखीन एक प्रमाण मी सांगणार आहे, ज्यांच्याकडे गेल्यानंतर जे आपल्याला पाहिल्यावर भवई उचलतात तिथे जाणं अनुचित आहे तुकोबाराय सांगतात. तया ठाया जाने अनुचित, तया ठाया जाने अनुचित, तया ठाया जाने अनुचित, तया ठाया जाने अनुचित. ब्राह्मणे जया संकोच दर्शने, ब्राह्मणे जया संकोच ब्राह्मणे जया संकोच दर्शने, ब्राह्मणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाने अनुचित, तया ठाया जाने अनुचित, तया ठाया जाने अनुचित, तया ठाया ज्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला पहिल्या पहिल्या ते भोवई उचलतात, आपल्याला पाहून दुसऱ्याकडे पाहतात, आपल्याशी बोलणं सोडून दुसऱ्याशी बोलतात, आपल्याला टाळून दुसऱ्या पंक्तीला बसतात. ठाया जाणे अनुचित तुकोबाराय सांगतात, अशा माणसाकडे जाणं अनुचित, जाऊ नका त्यांच्याकडे. खाण्याच्या बाबतीत औचित्य अनावचित्य समाजाला कळत नाही, जाण्याच्याही बाबतीत औचित्य अनावचित्य समाजाला कळत नाही, बोलण्याच्याही बाबतीत औचित्य अनावचित्य कळत नाही. कुठं काय बोलावं काय कळत का लोकांना? काही भ्रमले चावळे तैसे उचित न कळे तुकोबाराय म्हणतात. काही चावळतात लोक, तुमच्याकडे आहे की नाही कोण जाणे, पण आमच्या नगर पुणे भागात आहे ना सकाळी दशक्रियांची प्रवचनं राहतात, पण प्रवचन झालं का मग श्रद्धांजलीचा कार्यक्रम राहतो, मग श्रद्धांजली तास तास दोन दोन तास बरीच माणसाशी पुढं बसून अगदी ती लावूनच बसलेली असतात कुस्तीला. माझं नाव कधी पुकारतात आणि मी कधी श्रद्धांजली वाहतो, काय त्या श्रद्धांजली काय धडाच्या नसतात. आणि मग तेच पुढं सकाळी 9:30 दशक्रियाचा कार्यक्रम संपला का सकाळी कुठंतरी कीर्तन राहतात आणि ते कीर्तनाला तेही पुढारी मंडळी येतात. मग आल्यानंतर मग त्यांच्याकडे सूत्रसंचालन राहते आणि मग ते म्हणतात महाराजांनी फार उत्कृष्ट कीर्तन केलं, समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येतात. भ्रमले चावळे तैसे उचित न कळे, काय बोलत येत काही कळतं का? काय बोलण्याचं औचित्य कळालं पाहिजे, कसं बोलावं काय बोलावं. एकदा बिहारला ना भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची सभा झाली, सभा अशी झाली की संपूर्ण बिहार लोटला ऐकण्यासाठी, लाखोंनी गर्दी. मग तर असंच असतं, एकदा त्या परिसरात जर दुसऱ्याची चलती सुरू झाली का स्थानिकांच्या पोटात जरा गोळा चुटतो, मग तिथं लालूच्या पोटात गोळा उठला. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी कमेंट दिली, त्यांनी लगेच बातमी दिली की बहारो की यहा नाही चलेगी, यहा सिर्फ बिहारी की चलेगी. असं म्हटल्यानंतर आता ते बोलायलाही फारच अटल बिहारी होते ते, त्यांनी सांगितलं लालूजी आप खाली बिहारी है हम अटल बिहारी. बोलण्याचं औचित्य म्हणतात हे कळालं पाहिजे. बोलण्याचं औचित्य माणसाला असलं पाहिजे, नाही तर कधी कधी मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा. आता मी मला शोभायचं नाही ते म्हणायला, तुकोबाराय सांगतात काय का लोकांना काय बोलण्याचं औचित्य अनौचित्य कळतंय
काही बोलतात. महाभारत कशामुळं घडलं उत्तर देईल का कोणी? बोलण्यामुळं. तो मय दानव होता, त्याने अशी मयनगरी निर्माण केली जिथं पाणी तिथं जमीन दिसायची, आणि जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायचं. काही वैशिष्ट्यपूर्ण होतं मय दानवाचं. आणि ती मयनगरी पाहण्यासाठी दुर्योधन गेला, आणि त्याला काय दिसलं? त्याला पहिलं पाणी दिसलं, त्याने धोतरवर धरलं आणि निघाला पाण्यात. पण दिसत पाणी होतं, पण होती मात्र जमीन. तेवढ्यात दासीने सांगितलं, युवराज धोतर खाली सोडा. म्हणले का? जमीन आहे. अगं विडी का खुळी, पाणी दिसतंय. म्हणले यालाच मयदानावाचं कौशल्य म्हणायचं, दिसतंय पाणी पण आहे जमीन. काय तर हो, सोडा धोतर खाली. पण राजकारणी माणसं सहसा दुसऱ्यावर भरोसा ठेवत नाही, तरच त्यांचं राजकारण साधत ना. एका बाबड्याने भरोसा ठेवला तर सांगायचंय भाग असा आहे, त्याच शंख करायची पाळी आली. दुर्योधन धोतरवर धरून निघाला. अरे उतरलोय पाण्यात, पाण्यात उतरल्यासारखं दिसतंय पण पाण्याचा संस्पर्श होत नाही. धोतर खाली सोडलं त्याने. पण दुर्योधन पुढे निघाला, पाणी दिसत होतं, आपलं जमीन दिसायला लागली पुढे गेल्यावर. नीटच निघाला, दासीने सांगितलं, युवराज धोतरवर धरा. म्हणले धोतरवर का धरायचं? पुढं पाणी, वेडी का खुळी, कुठं पाणी आहे? अहो पाणी आहे, तुम्ही धोतरवर धरा. नाही, राजकारणी माणसाचा दुसऱ्यावर भरोसा नसतो. हो, एक मुलगा बापाला म्हणला, बाबा मला राजकारण शिकवा, 35 वर्ष तुम्ही राजकारणात आहेत. फारच आग्रह धरला. म्हणले सांगतो, चढ दुसऱ्या मजल्यावर. हां, टाक उडी, मी झेलतो. पका बरं? हो झेलतो. त्याने उडी टाकली आणि बापाने काही झेललं नाही, तो मोडला. 6 महिन्यांनी नीट झाल्यावर म्हणा, बाबा तुम्ही मला राजकारण शिकायला निघाले आणि मला मोडलं. त्यावेळी राजकारणातला डाव शिकवलाय. कस काय? सख्या बापावर भरोसा ठेवायचा नाही, त्यालाच राजकारण म्हणा. पहिला डाव, तुम्हाला एक डाव शिकायला 6 महिने, असे किती डाव आहेत? म्हणजे 1000-2000 येत, 1000-2000 येत. ऐका, दुर्योधनाला दिसली जमीन, त्याचा काही भरोसा बसला नाही, तो तसाच आज शिरला. शिरला रे शिरला का? तसाच कमरी इतक्या पाण्यात जाऊन धाड दिशी पडला. पडल्यानंतर तिथं द्रौपदीवर होती महाराज, एकच वाक्य बोलली. काय बोलली? आंधळ्याची पोरं आंधळीत जन्माला आली. बोलण्याचं औचित्य कळलं पाहिजे. त्याचा परिणाम असा झाला, भयानक महाभारताचं युद्ध घडलं महाराज. भयानक, न पाहण्यासारखं, न ऐकण्यासारखं. त्यात नुसती माणसं नाही मिली, कलाकार मिले, शिल्पकलाकार मिले, गायक मिले, गुणीजन अनेक माणसं मिली महाराज. युद्धात काय कोणकोणाची दयामाया करत नसते महाराज. युद्ध होणं म्हणजे ज्ञानी माणसाचं मरण जास्त. गवाळ किती मेलं तर त्याचं काय महाराज, ज्ञानी मेले नाही पाहिजे महाराज. वा सुंदर. बोलण्याचं औचित्य लोक, खाण्याचं, जाण्याचं, बोलण्याचं, देण्याचं. लोकांना देण्याचं तरी औचित्य अनौचित्य कळतंय का? ज्ञानोबराय सांगतात, एका माणसाच्या घरी क्षीरसागर आला. मग क्षीरसागराला काय ठेवावं? त्याने नैवेद्य ठेवला आंबाड्याच्या भाजीचा. आंबट कुठला? ज्ञानोबराय म्हणतात, परे रंके अमृताचा सागरू, देखोनी पडे उचिताचा विसरू, मग तया करू धावे पाहुनेरू शाकांचा तया. ज्ञानोबराय म्हणतात, त्याने काहीतरी भाजी आणून ठेवली. कोणाला काय द्यावं याचं औचित्य कळावं. जर मुलीचं आडनाव वाघ असेल तर ती मुलगी कोणाला दिली पाहिजे? शेळक्याला. खाऊ टाकेल की? वाघ आणि शेळके यांचं सोयीर संबंध होऊ नये. मग वाघ जर मुलीचं आडनाव असेल तर मुलगा शोधला पाहिजे वाघ मोडे किंवा वाघ मारे. वाघ माऱ्याला वाघाची मुलगी देणं उचित आहे. आडनाव, आता आडनावाचं कौशल्य सांगतो. हा मुलीचं मुलीचं आडनाव आहे उपासे. आहेत बरं का उपासे आडनावाची? मग कोणाला दिली पाहिजे मुलगी उपासे आडनावाची? जेऊ घालेला दिली पाहिजे. जेऊ घाले आडनाव आहे बरं का? हो, उपासेची मुलगी जेऊ घालेला देणं औचित्य आहे. मुलगी आहे कोणाची? मुलगीचं आडनाव आहे गोड बोले. कोणाला दिली पाहिजे? साखरेला दिली पाहिजे. अक्रूर आपलं म्हणाव, त्यांचे आशीर्वाद येत आम्हाला. गोडबोलेची मुलगी कोणाला दिली पाहिजे? साखरेला दिली पाहिजे. पण गोडबोलेची मुलगी कोणाला दिली? कडूला दिली. कडू म्हणजे वागण्याने तर होताच होता, पण आडनावाने होता. हे औचित्य कळालं पाहिजे मला. लोकांना देण्याच्या बाबतीत औचित्य कळत नाही. माझ्या तुकोबरायचं एक प्रमाण सांगू का? पैसा आणि मुलगी
या दोन गोष्टी देताना औचित्य शोधलंच पाहिजे. मुलगी देताना औचित्य शोधावं कुळाचं, आणि पैसा देत असताना औचित्य शोधावं कर्माचं. वा म्हणू का, माग म्हणताल का, द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधण्या, धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी, कळले पाहिजे प्रसंगी, कळले पाहिजे प्रसंगी, द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधण्या, धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी, कळले पाहिजे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी, द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधण्या, धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी, धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी, कन्या येथे वर्मा शोधण्या, धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी, धर्म आहे जे प्रसंगी कळले पाहिजे प्रसंगी. माझे तुकोबराय सांगतात, मुलगी देत असताना उचितता शोधा आणि पैसा देत असताना उचितता शोधा. मुलगी देत असताना औचित्य काय पाहावं कुळ. आता हे कायदे भारतीय कायद्याला विरोधच आहे या गोष्टीचा, पण शास्त्र सांगतंय ते ऐका जरा. कायदा आत्ता निघालाय 75 वर्षात, आमचं शास्त्र हजारो वर्षापासून चालत आलंय. मुलगी देत असताना कुळ शोधलं पाहिजे, आपल्या कुळालाच दिली पाहिजे. वा, आणि पैसा देत असताना कर्म शोधलं पाहिजे. आपण ज्याला पैसा देतो तो मनुष्य त्या पैशाचा सदुपयोग काय करतो हे शोधलं पाहिजे. पांडव एकदा महापंथाला निघाले, शेवटी एकदा काय शेवटच जात असताना यमपुरी लागली. आता लोक महाराज कोण्या मार्गाने जाणार आहेत लोक अगोदरच तपास घेतात. महाराज लावता का पाय आमच्या घराला, बरोबर आहे का पवळ सर, माझं काही चुकत नाही ना. आणि मग तेच मला म्हटले होते आज, ऐका पण मी दुसऱ्या मार्गे आलो. मग यमराजाला माहिती झालं पांडव आपल्या यमपुरीतून चाललेत. यमराज आडवे आले, धर्मा या जरा पाय लावा आमच्या यमपुरीला. मग धर्मराजा आले, शाल दिली, श्रीफळ दिलं, श्रीफळाच्या खाली काहीतरी दिलं. आणि मग दिल्यानंतर मग या म्हटले. आता धर्मराज म्हणले, यमराज अहो आम्हाला घरी बोलावलं आणि बंगला नाही दाखवला, त्याला काय अर्थ आहे का? मावळात जायचा आणि तांदूळ नाही खायचा, काय अर्थ आहे का त्याला? मावळात गेल्यावर तांदूळ खाल्लाच पाहिजे, घरी गेलं का बंगला दाखवलाच पाहिजे माणसाने. दाखवत चला बर. आणि मग धर्म यमराज म्हणले, आमची यमपुरी न पाहण्यासारखी, तुम्ही काय पाहण्यासारखं नाही म्हणजे मला पाहायचीच यमपुरी. मग दोन चोपदार दिले, दोन चोपदार सांगितले म्हणे जा, दोन यमदूत दिले यांना यमपुरी दाखवा. म्हणतात बुवा 28 प्रकारचे नरक आहेत यमपुरीत, म्हणतात. मी काय गेलो नाही, तुमचा काय अभ्यास असेल तर मला सांगा. आणि जात असताना कुंभपाक नावाचा नरक लागला, आणि त्या कुंभपाकात धर्मराज डोकले, म्हणजे युधिष्ठिर डोकले, तर त्यांना कोण दिसला? दुर्योधन. दुर्योधन दिसला रे, दिसला का? ते म्हणे सुयोधन हा इकडे कसा. संपूर्ण जग ज्याला दुर्योधन म्हणत होतं, धर्मराज त्याला सुयोधन म्हणत होते. अरे सुयोधन हा इकडे कसा, आणि चल 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 हात दे हात दे. असं म्हटल्यानंतर महाराज दुर्योधनाला सगळे दिवस आठवले. अरे अरे अरे, ज्यांच्या अन्नात आम्ही विष कालवलं, जे रात्री झोपले असताना आम्ही ज्यांच्या घर पेटवून दिलं, ज्यांचं राज्य हिसकावण्याचा प्रयत्न केला, भरसभेत ज्यांची स्त्री विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, आणि अखेर शेवट तेच आम्हाला हात देतात. अडचणीच्या वेळी भाऊबंद भेटू नाही बरं का नाना? भाऊबंद जर भेटले तर लोकांना वाटत हे कशाला आले खापल्या गाडायला. आणि मग अरे 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 अरे, यांना जर हात दिला तर मला तोंड दाखायला जागा धरणार आहे. आणि मग नरकी कौरवे बुडी दिली, बुडी दिली कुंभपाकी दुर्योधने, दाविना लाजेने मुख धर्मा. धर्माला लाज, धर्माला तोंड दाखायला लाज वाटायला लागली. बुडी दिली कुंभपाकी दुर्योधने, दाविना लाजेने मुख धर्मा. धर्माला तोंड दाखायला लाज वाटू लागली त्याला, दुर्योधनाला. धर्म हा तरी मी धर्म हा कृपाळू आला शेजवळ, याला साधू साधू हृदय बनायचे, याला तरी धर्माला कृपा आलीच. आणि मग धर्माने बहिमाग केली,
म्हणून त्या कुंभपाकात हात घातला आणि शोधू लागले. पण बैसला पाताळी वर्य नये, शंभर चरणाच्या अभंगातली प्रमाण आहेत बरं काही. तो कोबराच्या गातील दोन अभंग आहेत, एक शंभर चरणाचा आहे पांडुरंगा करू प्रथम नमन, कीर्तन करायचं पहिलंच पाठ आहे आणि पाठ पाय खरं याच्यासाठी ना ज्ञानोबरायच्या सोहळ्यात परतीला आलं पाहिजे बरं का. गुरुजी अशी साधे वारकरी मळालेले पण असा पाठ आहे त्यांचा, आता काय सांगाव. आमच्या इस्तऱ्या पाहून त्यांच्या पाठांतर पाहा, साधी माणसं फार गोड साधी माणसं. काय निळोबरा तुम्ही मावळा जा त्या खेड तालुक्यात आहे ना कोंडाजी बाबा डेरे यांची वारकरी. आता मी सांगतोय फक्त गुरुजीला माहिती. तर तिकडं अशी मावळातली ती माणसं आहेत महाराज, अशा सेना महाराजाच्या निळोबराच्या गोड गवळणी त्यांचा काकडा असा आडूशाला बसून ऐकाव बघा. गोड निळोबरायच्या गवळणी तर ऐकाव वारकऱ्याच्याच महाराज. फार सुंदर. धर्माने हातात घातला शोधलं पण तो काही येईना. धर्माने हात बाहेर काढला नाही यायचा बाबड्या हावर. त्यांनी नळ चालू केला आणि हात धुतला. भाई खाली गेले मागं पाहिलं तर ते दोन्ही यमदूत हसले. अरे तुम्ही हसले का, मोठी माणसं उगं हसत नाहीत. येडी हा 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 हा, अरे येडी आहेत का काय, कुठं हसावं याचं गांभीर्य असलं पाहिजे माणसाला. आणि मग तुम्ही हसले का, म्हणजे काय नाही हसले का पहिलं सांगा. म्हणजे सांगतो पण अभय पाहिजे. दिलं तुमचा कोपरा इतका हात नरकात बुडाव एवढं तुमचं पाप होतं, बरोबर ते पाप फळ देऊन निवृत्त झालं म्हणून आम्ही हसलो. पाप अधर्म, अधर्मालाच पाप म्हणतात ना. अरे माझं नाव धर्मराज आहे, माझं मूळचं नाव युधिष्ठिर आहे, पण जन्मभर मी पुण्याने म्हणजे धर्माने वागलो म्हणून तर मला लोक धर्मराज म्हणतात. पण कोपरा इतका हात बुडाव एवढा नरक एवढा एवढं पाप माझ्याकडं. ते म्हणले आता ते पक्षश्रेष्ठीला विचारा, आम्हाला काही विचारू नका म्हटलं. आणि मग पक्ष झाले चला यमाकडं. गेले यमराजाकडं. अरे काय म्हणतात तुझे दूत, माझा कोपरा इतका हात नरकात बुडाव एवढं पाप होतं काय भानगड. यमराज म्हटले पेरल्याशिवाय उगत नाही हा नियमच आहे. पेरलंय कुठं, म्हणले थांबा आता आता म्हणले थांबा ते बोलाव त्या चित्रगुप्ताला. चित्रगुप्ताकडं सगळ्याचा 7-12 असतोय बघा. आणि मग 7-12 काढला म्हणजे बघ युधिष्ठिर महाराज आठवा आठवा, अमुक अमुक दिवशी एक मनुष्य तुमच्याकडे पैसे मागायला आलता. म्हणले आलता ना, तुम्ही त्याला पैसे दिली. म्हणले दिले ना, पण पैसे देणं काय अधर्म आहे का. म्हणले हो पैसे देणं धर्म आहे, पण तुम्ही त्या पैशाचा उपयोग तो मनुष्य काय करतोय हे न पाहणं हा अधर्म आहे. दुर्दैव असं आहे तुम्ही ज्याला पैसे दिले त्या मनुष्य तो मनुष्य होता कुळी, त्याने घेतलं जाळं विकत आणि तुमच्या पैशामुळं दिलेल्या जाळ्याने निष्पाप अशा माशांचं मरण ओढवलं. धर्माच्या लक्षात आलं खरंच की. आणि मग धर्म म्हटला माझा तर कोपराच बुडाला आहे. मला ते लाईटमुळे दिसा ना यांचं काय काय बुडल त्याचा बुडे भव नदी ताफा. यांचं काय काय बुडल सांगता येत नाही. पैसा देत असताना कर्म काय करतो हे पहा. आता दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, ज्यांचा हरिपाठही पाठ नाही, ज्यांचा काकडाही पाठ नाही, जे वारीला पायी चलत नाही ते 35 पुढं रेंजमध्ये गेले. अवघडे घेणाऱ्याचं नाही पण देणाऱ्यालाच पहिली शिक्षा आहे. हां विठ्ठल गोष्ट कठीण आहे कळल नंतर कळल, आत्ता नाही. भोग देता वेळे रडतील तुकोबराय म्हणतात, तिथं कळल आत्ता नाही. वा लोकाला खाण्याचं बोलण्याचं जाण्याचं देण्याचं औचित्य अनावचित्य कळत नाही म्हणून तुकोबराय सांगतात. तुका म्हणे उचित जाणा उगीशी नाकाशाला. का बरं आम्हाला औचित्य अनावचित्य आम्हाला का कळत नाही याचं उत्तर द्या. याची दोन उत्तरं दिली तुकोबरायांनी. इंद्रियाच्या अधीन झाला का औचित्य अनावचित्य कळत नाही, आणि कलियुगाचा प्रभाव असल्यामुळं औचित्य अनावचित्य कळत नाही. उचित न कळे इंद्रियाचे ओढी मुखे बडबडे शिकले ते तुकोबराय सांगतात. आणि कलियुगामुळे उचित कळत नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन पुढं उचित विधी विधान नकळे न घडे सर्वथा. मग आता आमचं औचित्य काय हे तुम्हीच सांगा. तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात वावरतात हे पहिलं सांगा. तुम्ही जर आईबाप असताल तर मुलांच्या बाबतीत औचित्य अनावचित्य काय गाथ्यात सांगितलंय. तुम्ही जर क्षत्रिय असाल तर औचित्य अनावचित्य काय हेही गाथ्यात सांगितलंय. आणि जर तुम्ही साधक असाल तर तुमचं औचित्य अनावचित्य काय हेही सांगितलंय. रणांगणात जाताना औचित्य काय,
मुलांकडे आईबापाने जाताना औचित्य अनावचित्य काय, आणि साधूकडे जाताना औचित्य अनावचित्य काय? आता कोणतं पाहायचं नाही, एका वाक्यात आपल्याला संपवायचं आहे. साधूकडे जाताना औचित्य अनावचित्य काय? तर साधूकडे जात असताना असं जाणं अनावचित्य आहे, आणि साधूकडे जात असताना असं जाणं हे उचित आहे. तुकोबार अभंगाच्या नमावे हे पाय हे माझे उचित, नमावे हे पाय हे माझे उचित, नमावे पाय हे माझे उचित. उचित आहे. नमावे पाय हे माझे उचित. 5 मिनिटं घेणार आहे, फक्त 5 मिनिट, जास्त पुढं नाही जाणार. तुकाराम महाराज म्हणतात, संतांकडं असं जाणं अनुचित आहे, संतांकडं असं जाणं उचित आहे. नमावे पाय हे माझे उचित. का बरं तुम्ही त्यांना नम्र होतात? आशीर्वादे हित तुमची या, तुमच्याच आशीर्वादाने आमचं हित होतं. संतांच्या आशीर्वादाने जीवाचं सगळं हित होतं. सर्व तेची माझे हित करीती सकळ, सर्व हित. संतांचा आशीर्वाद देवाला, संतांचा आशीर्वाद समाजाला, संतांचा आशीर्वाद संतांना. संत संतांना आशीर्वाद देतात. आशीर्वाद तया जाती आवडे चित्ती देवाची. संत देवाला आशीर्वाद देतात. आता आशीर्वाद माझा असं सुखे नांद. संत समाजाला आशीर्वाद देतात. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. असे श्रोते पाहिजे बघा. खालून सांगताच विषय कळाला पाहिजे. कृपेचा उरसन समाये पोटी, मनोनी उफराटे वचने हे. तुमचा आशीर्वाद तुम्ही मला दिला, आणि नुसता आशीर्वाद नाही दिला, कृपासुद्धा केली. तो कृपेचा घास माझ्या अंतकरणात समावत नाही, आणि म्हणून तुम्ही जी माझ्यावर कृपा केली शब्दात स्पर्शनात दर्शनाच, जी शब्द कृपा माझ्यावर केली ना, आली मुखावाटे अमृत वचने, आता तीच वचनं मी तुमचीच ऐकलेली तुमच्या पुढे मांडत आहे. मनोनी उफराटे वचने हे. तुमची उष्टावळी ते माझे भोजन, तुमची ज्ञानामृताची उष्टावळी सेवन करणं हेच माझं भोजन आहे.
आणि काय करणार मग, जेवणार आणि लगेच निघून जाणार असं नाही, मग तिथं सेवा करणार. झाडीन अंगण केरफुंजे, भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग पंढरपूरला आले होते, नामदेव मंदिरात गेले, कारण शीख समाज आपल्या वारकरी संप्रदायाला फार मानतो बरं का, त्यात नामदेव महाराजाला तो जास्तच मानतो. नामदेव महाराजाच्या मंदिरात गेले, केशव महाराजाचं दर्शन घेतलं, आणि तिथं चप्पलच्या स्टँडवरले काही चप्पल होत्या ना, स्वतः रुमाल काढला आणि चप्पल पुसल्या. याला म्हणायचं झाडीन अंगण केरफुंजे. पंतप्रधान वारकऱ्याच्या चप्पला पुसवतोय, विशेष आहे का नाही, आपले चप्पल पुसली नाही तरी चालेल, पण उचलून नाही नेली तरी. झाडीन अंगण केरफुंजे, नुसतं सेवन करणार नाही, सेवा सुद्धा करणार. काही सेवन करतात पण सेवा करत नाही, सेवा सुद्धा करणार. तुमची उष्टावळी ते माझे भोजन सेवन, झाडीन अंगण केरफुंजे याला म्हणायचं सेवा. परंतु तुमच्या पायाला मिठी मारावी एवढं पुण्य नाही, पर्यायीचे पुण्य नाही माझे गाठी, जेने पडे मिठी पायासवे. पायाला मिठी मारेल एवढं पुण्य नाही, पण मी तुमचे उपकार विसरणार नाही. तू का म्हणे राहे आठवण चित्ती, तुमच्या उपकाराची कायम आठवण माझ्यावर राहील, ऐशी कृपा संती केली. अभंग 8 दिवस सांगावा असा आहे, 8 दिवसही सांगता येईल आणि 8 मिनिटातही आवरता येईल. कृपेचा ओरस न समाये पोटी, मनोने उफराटी वचने, ही संतांविषयी माणसाने कृतज्ञच असावं. तो का म्हणे राहे आठवण चित्ती, ऐशी कृपा संती केली. तुम्ही आमच्यावर अशी कृपा केली की आम्हाला तुमची कायम आठवण राहील. पुण्यपावन भगवान बाबा यांच्यावर बंकट स्वामी महाराजांची कृपा झाली, मग ती आठवण त्यांनी जन्मभर ठेवली. संस्थेचं ज्यावेळेस बांधकाम निघालं, आणि आता संस्था म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे आमच्या संस्थेला कधी अनुदान नाही बरं का सर, कोणाचं अनुदान नाही काय नाही, पहिल्यापासून फकीर लोक राहिले आमच्या संस्थेची महाराज. म्हणून बांधकाम तर काढलं जुन्या संस्थेचं बरं का, जुन्या संस्थेचं बांधकाम काढलं आणि भजन हॉल बांधायचा आणि पैसा नाही. सहज स्वामींनी मामांनी कळवलं तर भगवान बाबांनी संपूर्ण भजन हॉल बांधून दिला. मग संस्थेत संस्थेत गेल्यानंतर फक्त संस्थेच्या गुरुजनाचेच फोटो तिथं असतात बरं का, विश्वस्ताचे सुद्धा नसतात, हा गुरुजनाचे फोटो असतात, पण त्या गुरुजनांच्या फोटोंच्या यादीत भगवान बाबाचा फोटो आहे. काय कारण, कारण तो हॉल त्यांनी बांधून दिलेला आहे बघा, आणि ते संस्थेचे गुरुजनच होते, म्हणूनच संस्थेमध्ये त्यांचा फोटो आहे. याला म्हणायचं त्यांच्या उपकाराचं स्मरण बाबांनी कायम ठेवलं. तू का म्हणे राहे आठवण चित्ती, आयशी कृपा संती केली तुम्ही, कृपेचा उरसन समाये पोटी, मनोनी उफराटी वचने, ही संस्कृती काय प्रतिष्ठान, संस्कृती प्रतिष्ठान आपलं गेवरायचं. आदरणीय आमचे ताठे सर, उत्तम नाना, त्यांचा सर्व सहकारी परिवार, काय अध्यक्ष कोणी मंडळी असतील आणखीन, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. ही ज्ञानामृताची तुम्ही भोज मेजवानी संपूर्ण गेवराई शहराला देतात. उत्तर उत्तर तुमचं कार्य हिमालयासारखं उत्तुंग होवो, हीच भाऊबाबांच्या चरणी प्रार्थना. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माग शुद्ध द्वितीय आज धर्मनाथ बीजे, माग शुद्ध पंचमी जगद्गुरु तुकोबारायचा जन्मदिवस आहे बरं का, माग शुद्ध पंचमी ज्ञानोबराने रेड्याच्या मुखातून वेद वदवला माग शुद्ध पंचमीला. पंचमीला दोन गोष्टी आहेत, माग शुद्ध दशमीला तो कोबरायचा अनुग्रह दिवस आहे, आणि माग वद्य प्रतिपदेला जोग महाराजांची पुण्यतिथी आहे. फार मोठा महिना आहे, या महिन्यात या या उत्सवाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही प्रार्थना. रामकृष्ण हरी तुका मन राय आठवण चित्ती, तुका मन राय आठवण चित्ती, मन द्यावे आठवण.
समाये पो Oh,
माए विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल कुरी विडेवा कुरी का सोडू नका. खर तर व्यापकपणा होण्यासाठी जी साधना आणि प्रयत्न आवश्यक असतात मानवी जीवनामध्ये, या प्रयत्न सिद्धीच्या मार्गाने साधकाला जावे लागते. आणि म्हणून व्यासंगी साधना ज्यांच्या प्रबोधनातून आपणास ऐकायला मिळते, त्यांचे शब्द हा सात्विक सद्गुणाचा, ज्यांच्या शब्दामध्ये सद्गुणाचा सात्विकपणा आहे, अशा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील व्यासंगी प्रबोधनकार हरिभक्तीप्रेम परमादरणीय माऊली महाराज कदम या सत्संग कीर्तन सोहळ्याचे एक विशेष अंग आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि म्हणून गेल्या 15 वर्षामध्ये 2-3 वर्ष मध्यंतरी खंड पडल्यानंतर त्यांची तारीख मिळाली नाही, आणि गेल्या वर्षी सांगितलं मी की पुढच्या वर्षीची तारीख आत्ताच द्या. खरं तर जगन्नाथांना पवार 4 वर्ष सलग या कीर्तन येत होते सर्व कीर्तनाला, आणि त्यांचंच कीर्तन मी कंटिन्यू करत होतो, बाकी बदल असतो आमचा काल्याच्या कीर्तनासहित. त्याच्यानंतर मी फक्त तुम्हालाच म्हणलो की आपलं कंटिन्यू तारीख राहू द्या. आणि म्हणून नमावे पाय हे माझे उचित संत तुकाराम महाराजांच्या रचनेवर अतिशय प्रभावी सात्विक वृत्तीचा आनंद देणारं त्यांच्यातील आणि आपल्या सर्वांसाठी सुंदरसं चिंतन त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. मी त्यांना प्रणिपात करतो सत्संग कीर्तन सोहळा समितीच्या वतीनं. ही 15 वर्षाची आजचं 6वं पुष्प आहे. याच्या अगोदर महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक किराणा घराचे गायक आदरणीय यादवराजी फड यांना या ठिकाणी काही लोकांनी ऐकलं. गेल्या 8 दिवसापासून वेगवेगळे संगीत भजन, यावर्षी एक वेगळा उपक्रम घेतला आम्ही गेवराई तालुक्यातल्या माऊली 10 वेगवेगळ्या लोकांच्या कर्तृत्वान व्यक्तीच्या गरिबीतून मोठे झालेल्या व्यक्तीच्या आईचा गौरव केला मी मातृपूजन, आणि ते एक चांगलं काम आम्हाला या ठिकाणी करता आलं. आणि बाबांच्या नावाने जे अध्यात्म सेवागौरव पुरस्कार आम्ही प्रतिवर्षी देतो बीड जिल्ह्यातल्या 4-5 लोकांना, तो रात्री संपन्न झाला. त्यामध्ये मोहन दरेकर होते, आपले गेल्या वर्षी मोहन दरेकर होते, यावर्षी यादवराजजी होते, बाबासाहेब महाराज इटकर होते ज्यांनी बाबाबरोबर पखवाज वाजवलेला आहे, अभिमन्यू आबा मुळे होते, आणि अमृत महाराज जोशी आणि अर्जुन शास्त्री लाडगुरुजी यांना पुरस्कार दिला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आणि आज माऊली कदमचं कीर्तन झालं. खरं तर एक वेगळा आनंद माऊलीबरोबर बोलताना मला ज्या ज्या वेळेस मी कीर्तन इथंच नाही पण ज्या वेळेस मला कोणी सांगतं मोठे सप्तेवाले की बाबा कीर्तन म्हणत असतो आपलं कदम माऊलीचं कीर्तन घ्या, आणि म्हणून परिसरामध्ये ज्या ज्या वेळेस कोणी मला अपेक्षा करते कीर्तन करायची त्यावेळेस त्यांच्याशी बोलण्याचा माझा संबंध येतो. फोनवर बोलण्यानंतर इतका आनंद मिळतो, त्यामुळे कीर्तनात आल्यानंतर आमचा जास्तीचा आनंद द्विगुण येत होतो, म्हणून तो टिकवावा तुम्ही एवढी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. त्यांना पुन्हा एकदा प्रणिपात करतो. उद्या सायंकाळी संगीत भजन होईल या ठिकाणी, आणि त्यानंतर महाराष्ट्रातील परिचित कीर्तनकार अत्यंत अभ्यासू कीर्तनकार जयवंत महाराज बोधले, गेल्या 10 वर्षापासून मी त्यांना तारीख मागत होतो, परंतु त्यांचा आणि कर्नाटकमध्ये कार्यक्रम असतो, आमच्या कार्यक्रमाचं असं एक वेळेसच कार्यक्रम येतो. यावेळेस मी गेल्या वर्षी सांगितले बाबा तुमची तारीख सांगा आम्हाला अगोदर तुमच्या त्या कार्यक्रमाची, 1-2 दिवस आम्ही मागे पुढे सरकू आमचा कार्यक्रम, त्यामुळे त्यांनी यावर्षी तारीखच दिली. उद्या ते कीर्तनासाठी येत आहेत आपल्या इथं, आणि म्हणून त्याही दोन्ही कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यावा. परवा ढोक बाबा आहेत, गोसावी महाराजांचं आणि गजानन केचेसरांचं भजन आहे, या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आज या कार्यक्रमाच्या औचित्यानं दर दिवशी वेगवेगळे पखवाज वादक असतात, गायक असतात, आज महाराष्ट्रातील सर्व कलाकार जागतिक कीर्तीचे ज्यांना वाजवलेले आहेत, ज्यांच्या गायनासाठी वाजवले आहेत, असे आमचे आसाराम साबळे गुरुजी यांची उपस्थिती लागली, त्यांना प्रणिपात आहे. त्याचबरोबर बळीरामदादा आवटी या कार्यक्रमाचा एक भाग आहेत, त्यांची या ठिकाणी उपस्थिती लागली. त्याचबरोबर संजयजी हजारे, राधाकृष्ण गरडगुरुजी 2 दिवस थांबले या कार्यक्रमाला, रात्री त्यांना चाल गाता आली नाही जेवण्यामुळे, आज बी भोजनाच्या नादात थांबतं की काय असं म्हणजे परिस्थिती, परंतु ते लवकर आटपून या कार्यक्रमास आले आणि आनंद दिला आम्हा सर्वांना, त्यांना प्रणिपात करतो सर्वांना.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह वैष्णव धाम गजानन मंदिर गजानन नगर गेवराई प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर.